पोलीस वसाहतीतील विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी हायकोर्टानं पतीची जामिनावर मुक्तता करण्याचा आदेश बजावला आहे. अरविंद धाम पोलीस वसाहतीमधील अलका पवार या विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी तिचा पती राजेंद्र वसंत पवार याला सोलापूर सत्र न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरुद्ध आरोपीनं मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या अपिलात जामीन अर्जाची सुनावणी न्यायमूर्ती पी एन देशमुख यांच्यासमोर होऊन न्यायमूर्तींनी आरोपीची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीस सोलापूर सत्र न्यायालयानं 3 वर्ष सक्तमजुरी व कलम 306 अन्वये 4 वर्ष शिक्षा सुनावली होती. सदर शिक्षेविरुद्ध आरोपीनं ॲडव्होकेट जयदीप माने यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात अपील व जामीन अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान आरोपीचे वकील जयदीप माने यांनी मयत अलका हिची आई पोलीस खात्यात कामाला आहे, तिनं पोलिसांकडे दिलेल्या प्रथम खबरीमध्ये अलका हिच्या मृत्यूबाबत आरोपीविरुद्ध कोणताही आरोप केलेला नाही. तब्बल 10 दिवसांच्या विलंबनानंतर दिलेल्या फिर्यादीमध्ये केलेल्या आरोपावर विश्वास ठेवणं धोक्याचं आहे असा युक्तिवाद ॲडव्होकेट जयदीप माने यांनी मुंबई उच्च न्यायालयात केला. या युक्तिवादास ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी आरोपीची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी आरोपीतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने तर सरकारतर्फे ॲडव्होकेट विद्याधर गांगुर्डे यांनी काम पाहिलं.